विरोधी पक्षाच्या लोकांचा प्रमुख नेत्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. खरं म्हटलं तर या सरकारवर अधिवेशन सुरू झाल्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप मुख्यमंत्र्यापासून सगळ्यावर सुरू झालेले आहेत आणि मग यामध्ये कुठेतरी लक्ष विचलित करण्यासाठी किंवा लक्ष दुसरीकडे नेण्याच्या संदर्भात हे राजकारण आहे. जर विरोधकांना बोलूनच द्यायचं नाही सभागृहामध्ये, विरोधक आक्रमक झाले की त्यांच्या असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थाचा अनर्थ करून त्यांना निलंबित करायचं, हे म्हटल्यानंतर लोकशाहीची हा खरं खून आहे आणि लोकशाहीच कुठं राहिला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि हे असे प्रकार आता भविष्यामध्ये होणारच आहेत, हे करणारच आहेत आणि तशा पद्धतीने त्यांनी तो प्रकार केलेला आहे आणि तो चुकीचा आहे. जर त्यांच्याकडून काही चुकीचं बोललेलं असेल असं वाटलंय तर त्याच्याबद्दल अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि दिलगिरी व्यक्त केल्यानंतर सुद्धा ठाम राहून जर निलंबन करायचं ठरवलं असेल तर मला वाटतं की हे दुर्दैवाचं आहे, त्याचा निषेध आहे. आणि मला वाटतं की लोकशाहीच्या माध्यमातून मिळालेल्या अधिकाराचा हा अधिकार याला थांबवण्याचा प्रकार आहे.